फ्रेंड्स वेलकम टू शमिकाज टेक्निक। 5:30 वाजता माझी सकाळ सुरू होते। गरम पाणी मी करते घशासाठी माझ्या आणि फर्स्ट ड्रिंक आहे आपलं दिवसभरासाठी मी गरम पाणी घेते आणि त्याच्यानंतर मला रियाज करायचा असतो। खर्जातला रियाज मी करते एक अर्धा तास, म्हणजे माझा 6 वाजेपर्यंत एक रियाज चाललेला असतो। खूप शांत वाटतं, मन प्रसन्न वाटतं अगदीच। आणि त्याच्यानंतर 6 वाजता माझा बॉडी फिटनेससाठी जेवढं काही मला शक्य आहे करता येईल तो व्यायाम माझा सुरू असतो। कधी अप्पर बॉडी, कधी लोअर बॉडी, कधीतरी मी मग जेव्हा कंटाळा येतो योगा वगैरे करण्याचा किंवा वर्कआउट करण्याचा तेव्हा मग वॉकला जाते। लॉंग वॉक माझा असतो 2.5 किलोमीटरचा। सगळ्यात सुंदर मला आवडणारा हा प्रकार म्हणजे प्राणायाम। देवाशी कनेक्ट झाल्याचा एक अनुभव येतो, खूप सुंदर वाटतं, मन प्रसन्न होतं। आणि आपल्या हृदयासाठी सगळ्यांनीच करावा असा हा कपालभातीचा व्यायाम आहे। 5 मिनिट नॉनस्टॉप मी कपालभाती करते, त्याच्यानंतर अनुलोम विलोम करते। अनुलोम विलोम 3 ते 4 मिनिट मी करते। हा जो सकाळचा वेळ असतो तो फक्त माझा असतो। सगळ्यात शेवटी मी भ्रामरी करते। कितीही आपण एकत्र कुटुंब असेल, किती मोठी फॅमिली असेल, लहान फॅमिली असेल, पण स्वतःचा स्पेस हा जपता आला पाहिजे। आणि मला वाटतं हीच ती फक्त सकाळची वेळ आहे जिथे मला स्वतःचा स्पेस मिळतो। प्राणायाम झाल्यानंतर डोळे उघडले की त्या सृष्टीकडे पाहून खूप आनंद होतो। परमात्म्याचे मी आभार मानते की आजचा दिवस मला खूप सुंदर दाखवला आहे। पूर्वी माझ्या ना गुडघ्यांचा प्रॉब्लेम आला होता, एका गुडघ्याचं माझ्या ऑपरेशन झालेलं आहे, त्याच्यामुळे मी थोडेफार त्याचे व्यायाम करत असते, स्ट्रेचिंग पण करत असते, त्याचाही मला खूप उपयोग झाला। कितीही काही झालं तरी आपली बॉडी फ्लेक्झिबल ठेवणं प्रत्येक स्त्रीचं कर्तव्य आहे, कारण बॉडी फिटनेस असेल तरच तुमचं माइंड एकदम फ्रेश असेल। त्यामुळे जेवढं शक्य आहे, जितकं शक्य आहे, तितका अगदी सोपासुद्धा व्यायाम प्रत्येक स्त्रीनं केलाच पाहिजे। रोजची धकाधकीची धावपळ वगैरे सगळ्यांनाच आहे, पण त्यातूनही मला असं वाटतं प्रत्येकानं ठरवलं तर वेळ काढू शकतो। नंतर माझा हा वेळ माझ्या झाडांसोबत असतो। मला आवडणारा हा माझा गॅलरीमधला एक पॉईंट आहे किंवा जो कॉर्नर आहे तिथे मी पेपर वाचत बसते। खूप छान वाटतं, सगळ्या झाडांबरोबर मानसिक हितगुज होतं। पण प्रत्येक वेळ टी व्ही सिरियल्स वगैरे बघत राहतो, खूप वेळ आपला वाया घालवतो, तर मला असं वाटतं स्वतःसाठी वेळ द्यायला हवा। पेपर निदान 10 मिनिट का होईना वाचता आलाच पाहिजे दिवसभर, त्यासाठी वेळ दिला पाहिजे। जगाच्या कानाकोपऱ्यात काय चाललं आहे हे आपल्याला कळलंच पाहिजे, त्याशिवाय आपलं अपब्रिंगिंग होणार नाही, आपलं नॉलेज अपडेटेड राहणार नाही। यानंतर मग मला स्वयंपाकाची तयारी करायची असते। पेपर वाचता वाचता माझ्या डोक्यात ते चक्र चाललेलं असतं की आज डब्याला भाजी काय द्यायची आहे। सकाळचा मला डबा करावा लागतो माझ्या मिस्टरांचा। लॉकडाऊनमुळे सध्या मुलीचं काही कॉलेज सुरू नाही आहे, पण तरीही मी स्वयंपाक सकाळी 9:00 आत करून घेते। ही माझी छोटीशी बाग आहे जी मला खूप आवडते। जेव्हा मला कंटाळा येतो किंवा जेव्हा मला वेळ मिळतो तेव्हा मी ह्या झाडांबरोबर खूप वेळ घालवते। हे वेगवेगळ्या प्रकारचे मनी प्लांट किंवा शोची झाडं, माझं ॲक्च्युली घर आहे वेस्ट साईडला आहे, त्यामुळे इथे डायरेक्ट 12:00 ऊन येत नाही, त्यामुळे मी इथे फुलं झाडं लावलेली नाही आहेत। आणि मला वेगवेगळ्या कलरची पानं आहेत किंवा पानांची वेगवेगळी झाडं आहेत, शोची पानांची झाडं अशी मला खूप आवडतात। हे खाऊच्या पानांचं झाड आहे, ते आत्ताच मी नुकतंच आणलेलं आहे। त्याच्यानंतर हे शेजारचं जे आहे ते स्नेक प्लांट आहे, त्याच्यामध्ये ऑक्सिजन खूप प्रमाणात आपल्याला मिळतो, त्यामुळे ते अशा टाईपचं झाड आपल्या घरात असायलाच हवं। पुन्हा भेटूया मैत्रिणींनो, हसत रहा, निरोगी रहा।